मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहिती समोर येत असताना आज एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिरीबाममध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही उग्रवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एन बिरेन सिंह उद्या जिरीबाममध्ये जाणार होते, पण त्याआधीच ही हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा ताफा मणिपूरचा हिंसा प्रभावित जिरीबाम जिल्ह्याच्या दिशेला जात होता. या दरम्यान अचानक त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. कोटलेन गाव नजीक बराच वेळ दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.